बघा, एका कोणाचा कोटी कोण हा त्या कोणाच्या 2/3 पट आहे, तर त्या कोणाच्या पूरक कोणाचं माप किती? सर सविस्तर सांगा असा प्रश्न. मित्रांनो, एक आकृती काढतो म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल. लक्ष द्या, एक आकृती. हा मित्रांनो एक कोण आणि हा या कोणाचा काय आहे? कोटी कोण. लक्षात घ्या, गणित म्हणते एका कोणाचा कोटी कोण हा त्या कोणाच्या 2/3 पट. लक्ष द्या, इथं कोटी कोण आणि इथं लिहितो एक कोण. एका कोणाचा हा कोटी कोण त्या कोणाच्या 2/3 पट, म्हणजे 2/3 याचा अर्थ 2/3, यालाच 2 + 3 असं लिहिता येते. गुणोत्तर प्रमाण या घटकामध्ये 2/3 याचा अर्थ 2 + 3 हे त्यांचं प्रमाण आहे लेकरांनो, 2 + 3. ओके, ते इथं मांडा 2 + 3. लक्षात आलं तुमच्या? आता लक्ष द्या मित्रांनो, आपल्याला उत्तरापर्यंत जायचं. कोटी कोणाच्या जोडीचं माप हे नेहमी 90° असते. ओके, मग इथं हे जे गुणोत्तर आहे त्याला चलपद एक्स वापरलं सर, आणि हे गुणोत्तर अधिक स्वरूपात अर्थात 2x + 3x बराबर हे 90 का? तर कोटी कोणाच्या जोडीचं माप 90° असते. हे जे दोन कोण आहेत, हा एक आणि हा एक, हे दोन कोण परस्परांचे कोटी कोण आहेत. ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज मित्रांनो 90° ते दोन कोण परस्परांचे कोटी कोण असतात. लक्ष द्या, ही बेरीज आली 5x सर, समोर हे 90 x ला एकटं करा, 90 जाताना 5 आणि हा भाग जातो 18 हे उत्तर आलं अंशामध्ये. याचा अर्थ ही किंमत आलेली 18 x ची किंमत या गुणोत्तरात टाका. 2 × 18 = 36° हा कोटी कोण 36°, 3 × 18 = 54° हा एक कोण. ओके, ही त्यांची माप आली. हे माप आलं एका कोणाचं 54° आणि याचं माप आलं लेकरांनो 36°. हे माप गोल करतो. ओके, आता मुख्य प्रश्न काय? तर त्या कोणाच्या पूरक कोणाचं माप किती? या कोणाच्या, ज्या कोणाला गणितामध्ये एक कोण म्हणलं, या कोणाच्या पूरक कोणाचं माप. आता परत एक आकृती काढतो म्हणजे तुमच्या सगळ्यात लक्षात येईल. लक्ष द्या, हा जो कोण आला, लक्ष द्या, हा जो कोण आहे एक कोण, हा आहे एक कोण, है ना, एक कोण. आता याचा पूरक कोण कोणता हो? हे कोटी कोण त्याच्या जोडीला असलेला आहे. ही जी लंब रेषा आहे या रेषेचं आता काही घेणं देणं नाही, हिला मोडून टाकलं तरी चालते. या कोणाचा पूरक कोण हा, अर्थात हा या कोणाचं माप किती? आता पूरक कोणाच्या जोडीचं माप 180° असते, या एका कोणाचं माप मिळालं 54° आहे, म्हणून ही जी जोडी आहे कोणांची, ही आहे पूरक कोणाची जोडी, आणि पूरक कोणाच्या जोडीचं माप 180° असते. इथे लिहितो वाटल्यास पूरक कोणाच्या, काही गोष्टी ह्या लिहून घेत जा. पूरक कोणाच्या जोडीचं माप मित्रांनो 180° असते. आता काय करा, 180° मधून ह्या एका कोणाचं माप किती आलं? हो 54 आलं ना, 54. हे 54° माप 180° मधून वजा करा. ही वजा बाकी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर. इथं आले 6, 46 आणि 80 126° हे या पूरक कोणाचं माप आहे मित्रांनो 126° आणि हा जो आहे ना हा या कोणाचा हा पूरक कोण आहे. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे.